हॅलो, यस, थँक्यू लोकेश. एक गोड आवाज आपण एरवी नागरिकला ऐकला. आजच्या दिवसातली शेवटची लढत, फ्रेश सामना शेवटचा असेल हा. आणि एकविरा रॉयल मराठा विटावा विपक्ष रुद्र 11 मापे. अर्थातच टॉस जिंकला रॉयल आणि एकविरा रॉयल मराठा विटावा आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तसंच रुद्र 11 मापे संघाकडून रोहित, रुद्र 11 मापे संघाकडून दोन सलामीला आलेले फलंदाज रोहित आणि अनिल. चार शतकांची ही लढत. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं. गोलंदाजी ट्रॅकवर आमंत्रित केले सचिन. रॉयल आई एकविरा रॉयल मराठा विटावा या संघाकडून. अशा पद्धतीची गोलंदाजी करायला लागेल आणि एकविरा रॉयल मराठा विटावा या संघाला. अकुडपत्ती तिचा चेंडू होता, त्याला पुल केलाय. पुल इज सक्सेसफुल, मिळतील पूर्ण 6 धावा. या 6 धावेने मात्र धावांचा श्री गणेश होताना. अशी पद्धतीची गोलंदाजी मात्र तुम्ही रोहितला करू शकत नाही. चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे. धावसंख्या जाऊन पोचते 6. तिसरा चेंडू प्रगतीपथावर. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी. पहिला चेंडू ज्या लाईन अँड लेंथनी टाकला होता त्याच पद्धतीचा हा चेंडू. पुन्हा एकदा येईल हा डॉट बॉल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, परंतु बॅट्समनला काहीसा चेंडू समजला नाही. अजून एक डॉट बॉल. धावसंख्या आहेच त्या ठिकाणी. धावसंख्या ती म्हणजे 6. शेवटचा चेंडू, माफ करा, 4 चेंडू. एक धाव भेटेल या फटक्यावर. एका धावेने मात्र धावसंख्या ऍड. धावसंख्या जाऊन पोचते 7. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. सुंदर असा फटका कार्पेटच्या साह्यानी. एक धाव पूर्ण धावून दुसऱ्या धावायचा प्रयत्न, परंतु एकाच धावावर समाधान मानावं लागेल. का धावेने मात्र टीमची टोटल होईल
आठ एका षटकानंतर धावसंख्या जाऊन पोचते आठ या धावसंख्येवर. अजूनही तीन षटक शिल्लक या इनिंगचे. वैयक्तिक पहिले संघाकडून दुसऱ्या गोलंदाजी ट्रॅकवर आमंत्रित केले प्रदीप याला. याला फेस करेल अनिल. अकूट पद्धतीचा बॉल होता, बॅट्समनला काहीसा चेंडू समजला नाही. येईल हा डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी. दुसरा चेंडू पुन्हा एकदा ऑफ्सिक्सच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच आमच्यापर्यंत वळतील आणि कळतील. इट इज अ वाईट. धावसंख्येत एक धावेने ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल नऊ वर. पुन्हा एकदा शॉर्टपट पर दिलं चेंडू होता, त्याला चोरकस मारण्याचा प्रयत्न तिथे फिल्डर देणार. एक धाव धावून पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होत होता, परंतु एकाच धावावर समाधान मानावा लागेल. तिसरा चेंडू पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू होता, थोडासा खाली राहिला. येईल हा डॉट. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे. प्रदीप यांनी दोनच धावा दिल्या आहेत. पुढे मारण्याचा प्रयत्न ऑफ साईडच्या दिशेने आणि दन दन करून चेंडू चालला. सी मार एशा पार मिळतील या पूर्ण चार धावा. चार धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोचते 14. लॉस ऑफ, माफ करा, अजूनही एकही विकेट गेली नाहीये. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे. अजूनही दोन चेंडू शिल्लक या षटकातील. पुन्हा एकदा शॉर्टपट पद्धतीचा चेंडू होता, पंच आमच्याकडे वळतील आणि कळवतील. इट इज अ व्हाईट. वन फॉर दी
तर माफ करा, थोडंसं तांत्रिक अडचण असल्या कारणामुळे आपण थोडेसे थांबलं होतं. पुन्हा एकदा मॅचकडे जाणार आहोत, ज्या ठिकाणी टीमचं टोटल 31 तीन षटकं अखेरीस आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस प्रचंड वेग आहे, भन्नाट वेग, अचूक लाईन लेन दिशा देखील अप्रतिम. त्याचप्रमाणे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज जर आपण पाहिलं तर रोहन आई एकविरा रॉयल मराठा या टीमचे अगदीच महत्त्वाचे खेळाडू. त्याचप्रमाणे मात्र नक्कीच सातत्याने त्यांचा खेळ साकारण्यासाठी ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. यावेळेस बॉल चालल्या बिहाइंड स्टंप, ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त घोषणकीच्या स्वरूपात एक धाव ॲड होते टीमच्या टोटलमध्ये. टीम स्पिरिट, त्याचप्रमाणे अगदी टीम कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे आई एकविरा रॉयल मराठा या टीमच्या माध्यमातून. अगदीच रुद्र इलेव्हन मापे या टीमबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत. अगदीच उपजिल्हा प्रमुख बेलापूरची स्पर्धा सगळ्यात मोठा टोटल त्या ठिकाणी या संघाने मात्र उभारला होता प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात. आणि इतक्या मोठ्या संघाच्या समोर मात्र गोलंदाजी करत असताना रोहन यावेळेस अगदी बॅटचा फेस ओपन केला, बॅटला क्लोज देखील आणलंय आणि बॉलला तितक्याच दूरवरती पाठवलंय. अगदीच जखमेवरती मीठ चोळण्याचं काम मात्र बॅट्समन करतोय, अर्थातच नाव आहे सुजित. बॅटमन आलाय षटकार, चांगलं बॅटिंग परफॉर्मन्स. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 3 बॉल 38 या आकड्यावरती. चांगलं कौतुक करावं लागेल, चांगलं बॅट आहे आणि अगदी फ्रंट फुटला आले, बॅट अगदी वरती देखील आणली आणि बॅटचा फेस ओपन देखील केला. अगदी बॅटला जवळ आणल्यानंतर बॉलला तितक्याच वेगाने फेकून देखील दिलं, ही खासियत आहे सुजितची देखील. अगदीच कमी वयात क्रिकेटचा प्रचंड अनुभव देखील घेतलाय अनिल जाधव यानं. गेली कित्येक वर्ष आपण क्रिकेट खेळत असताना पाहिलंय, परंतु आज मात्र नक्कीच प्रमुख भूमिका त्यांची असेल. परंतु आता अगदीच मैदानाच्या आतमध्ये आपला खेळ साकारण्यासाठी आपली महत्त्वाची भूमिका टीम कॅप्टनने कशासाठी मला पाठवले नाही त्याचं तोडीस तोड उत्तर हे मात्र प्रत्येक चेंडूवरती देण्याचं काम अगदी बडे मंच का बडा खिलाडी करता हवा, अर्थातच नाव आहे सुजित, जिच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दोन षटकार आलेत. दोन षटकाराने मात्र टीमची धावसंख्या 44 या आकड्यावरती. आजच्या दिवसामध्ये आपल्याला सर्वोत्कृष्ट झेल देखील पाहायला मिळाले, बॉलिंग परफॉर्मन्स देखील अप्रतिम पाहायला मिळाला. आणि आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात मोठा धावांचा उच्चांक जर कोणी गाठला असेल ना, संघाचं नाव आहे युनायटेड 40+ ऐरोली, ज्याने मात्र सकाळच्या 17 पाऊस नसताना देखील धावसंख्यांचा पाऊस पाडला होता राकेश प्रतिष्ठान गोटिवली या संघाच्या विरोधात. परंतु यावेळेस जर आपण पाहिले तर रोहित रुद्र इलेव्हन मापे हा संघ तीच किमिया तीच कामगिरी करतोय की काय हे प्रश्न आहे, परंतु त्या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम हे मात्र सुजित करतोय. ज्या ठिकाणी टीमचं टोटल आहे 44 यावेळेस खडेखडे खेळण्याचा प्रयत्न, स्पष्ट निराशा स्वतःवरती, एक धाव जरूर ऍड झाली. नो डाऊट तुमच्या बॅटमध्ये जरी मोठा फटका आला नाही ना तरी तुमच्या टीमच्या टोटलमध्ये एक धाव ऍड होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि ती एक धाव ऍड देखील झाली. टीमची धावसंख्या 45, शेवटचा एक चेंडू शिल्लक, स्ट्रायकर एंडला सुजित. गोलंदाजी मार्गवरती जर आपण पाहिलं तर रोहन आई एकविरा रॉयल मराठा टीम विटावा या संघाचं नेतृत्व करत असताना टेन्स क्रिकेट विश्वामध्ये देखील या नावाची चर्चा केली जाईल. विटावा टेन्स क्रिकेटमध्ये सातत्याने मात्र अनेक मोठमोठ्या स्पर्धा होतात, त्या स्पर्धेमध्ये मात्र या खेळाडूची देखील महत्त्वाची भूमिका असतेच. परंतु या मोमेंटला जर आपण पाहिले तर अगदीच संघ थोडासा संकटात आहे, म्हणजे संकटात प्रतिस्पर्धी संघाची बॅटिंग असताना आपण पाहू शकाल. परंतु त्यासाठी जर आपण पाहिले तर थांबवावं लागेल, ही पार्टनरशिप मात्र तोडावी लागेल. शेवट चेंडू एक शिल्लक, यावेळेस टप्पा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु विकेट किपर थोडीशी बीट झाली. ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी मात्र दुसरी धाव घेत असताना मात्र विकेटचं होतंय पतन, म्हणजे फक्त आणि फक्त एक धावच मिळेल आणि षटकाची देखील समाप्ती होते. म्हणजे टीमची धावसंख्या पहिल्या इनिंग नंतर जाऊन पोचली ते म्हणजे 46 या आकड्यावरती आणि येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी तब्बल 47 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. 24 चेंडू आणि 47 धावा.
येस, ही शिस्त आहे. जसं रायगड टेन्स क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे शिस्तीचं क्रिकेट खेळलं जातं ना, तीच शिस्त म्हणजे अगदी लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झाले. टीम रोहित इलेव्हन, रोहित रुद्र इलेव्हन मापे हा टीम आपल्याला पाहायला मिळतोय. अगदीच मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे एंटर केलं, त्या प्रकारे आपण त्यांना पाहिलं असेल, ही खरी मात्र नक्कीच चांगल्या खेळाडूची चांगली ओळख आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबईमध्ये देखील सातत्याने असंच क्रिकेट हे खेळलं जातं आणि नक्कीच नवी मुंबईचं क्रिकेट पुढे नेण्याचं काम देखील अगदीच नवी मुंबई टेन्स क्रिकेट विश्वाने देखील केलं आहे. गेली कित्येक वर्ष आणि कित्येक मोठमोठे सामने हे मात्र अगदीच आयोजित केले जातात नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये. आणि त्यामधील मात्र आता रबर बॉल क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठी स्पर्धा आज आपण नेरूळ परिसरामध्ये सारसोळी गावामध्ये नक्कीच पार पडत असताना पाहायला मिळते. परंतु आज ऐरोली परिसरामध्ये सन्माननीय जर आपण पाहिलं तर सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्णमित्र मंडळ पुरस्कृत साईसागर ऐरोली आयोजित एकनिष्ठ चषक 2024 सीझन नंबर 1 हे दर्जेदार आयोजन आपण नक्कीच पाहतोय. सलग 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपल्याला या क्रीडांगणावरती पार पडत असताना पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये तब्बल 16 संघ दाखल झाले. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर हे टेबल टॉप करत असताना युनायटेड 40+ ऐरोली हा संघ मात्र नक्कीच पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला आहे, अर्थातच सेमीफायनलची मॅच नक्कीच खेळण्यासाठी दाखल झाला आहे. परंतु आता दुपारच्या सत्रामधून कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल हे प्रश्नचिन्ह आहे, ते नक्कीच आपल्याला पाहावं लागेल. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडांगणावरती देखील पार पाडल्या जातात आणि अगदीच ऐरोली परिसर अगदीच वातावरण देखील खूप चांगलं आहे या ऐरोली परिसरामध्ये देखील. तर दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात, मॅचला देखील सुरुवात होते. ज्या ठिकाणी सलामीची जोडी विशाल आणि नॉन स्ट्रायकर इनला स्वतः टीम कॅप्टन सचिन. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिले तर जितू व्हेरी फर्स्ट बॉल डिलिव्हर करत असताना अर्थातच डॉट बॉलची समाप्ती ज्या ठिकाणी मात्र आपल्याला होत असताना पाहायला मिळाली. राईट अम ओव्हर द विकेट. यावेळेस प्रचंड वेगाने बॅटला फिरवलं होतं परंतु थोडीशी लेट बॅट आली आणि बॅटची आतली कडा लागून बॉल चालला बिहाइंड स्टंप ज्या ठिकाणी घोषांकित स्वरूपात फक्त आणि फक्त 1 धाव म्हणजे 1 या धावसंख्येने मात्र टीमचं अकाउंट टीमचा श्रीगणेश झाला आहे. टीम
आई एकविरा रॉयल मराठा विटाबा हा संघ मात्र या नावाने आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतो अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील. परंतु आता बॅटिंग करावी लागेल ती म्हणजे रोहित रुद्र इलेव्हन मापे या संघासमोर. ज्या ठिकाणी टार्गेट आहे ते म्हणजे 47. यावेळेस भन्नाटवे क्रिकेटचा अगदीच क्रिकेटमध्ये वेगाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. तर म्हणजे गोलंदाज जितूच्या माध्यमातून ज्या ठिकाणी विशाल एक मोस्ट एक्सपिरियन्स मॅन आहे ज्यांच्याकडे मात्र क्षमता देखील आहे, कॅपॅसिटी भरपूर महत्त्वाची असते, ती आहे देखील या खेळाडूकडे. यावेळेस भन्नाटवे विकेट कीपर देखील अगदी बीट होते, त्याला देखील समजत नाही आहे की कशा पद्धतीने बॉल रिलीज होते कारण की इतका वेग आहे. आणि जर विकेट आपण पाहिली ना, खेळपट्टी जर पाहिली, अगदी गोलंदाजासाठी पोषक आहे कारण की ज्या प्रकारे बॉल निघतोय ना त्या प्रकारे मात्र बॅट्समनला अगदीच बीट करून जातोय, इतका वेग आहे. कारण की टप्पा पडला आणि रबर बॉलचं क्रिकेट आहे त्यामुळे रबर बॉलवरती मात्र वर्ण कुठलंही नाही आहे कापसाचं, परंतु त्याच वेगाने मात्र बॉल येतोय आणि जातोय देखील घोषांकित क्षेत्रामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 या आकड्यावरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील, म्हणजे कधी शतक चालू झालं कधी संतुष्टात येत चालले ते देखील आम्हाला कळालं नाही. इतक्या वेगाने मात्र बॉल देखील रिलीज होत आहेत. गोलंदाजाचं देखील कौतुक करेन कारण की प्रत्येक चेंडू अचूक टप्पा लाईन लेंथ अगदी पकडले, अगदी बॅट्समनला मात्र भाग पाडले सन्मान देण्यास. यावेळेस एक सिंगल कम्प्लीट बघता बघता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी राहिला नाही. धाडस तर नक्कीच दाखवलं होतं परंतु प्रयत्न केला नाही दुसरी धाव घेण्याचा आणि षटकाची देखील समाप्ती होते. एक षटका अखेरीस टीमची धाव संख्या बिनबाद 5 या आकड्यावरती. हळूहळू मात्र नक्कीच इथून पुढे सुरुवात होईल क्रिकेटच्या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 या आकड्यावरती. एक षटका अखेर गोलंदाजी मार्क वरती अनिल जाधव ज्याने अनेक मोठमोठ नामांकित स्पर्धांमध्ये मात्र ज्याचा सहभाग राहिला तोच अनिल जाधव. व्हाइट बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, व्हाइट प्लस 1 अशा दोन धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतात. 1+1 म्हणजे बोनसच्या स्वरूपात या धावा आले टीमच्या टोटलमध्ये, ते ऍड देखील झालेत. आणि अनिल जाधवचा आम्ही उल्लेख करत होतो, अनेक नामांकित स्पर्धेमध्ये अनिल जाधव यांना आपण खेळताना पाहायला मिळालं, क्रिकॉन कपमध्ये देखील आपण त्यांना खेळताना पाहायला मिळालं होतं. परंतु आता जर आपण पाहिले तर रोहित रुद्र इलेव्हन मापे या संघामध्ये मात्र नक्कीच त्यांची महत्त्वाची भूमिका. नक्कीच आपण पाहिलं तर सातारा गाव या गावाला मात्र बिलॉंग देखील करत असतात आणि अनेक वर्षे सातारा पाटण तालुक्याच्या मात्र अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून खेळल्या जातात. परंतु आज संघाला जितकी महत्त्वाची गरज आहे ती महत्त्वाची भूमिका पार पाडण्यासाठी अनिल जाधव यांची महत्त्वाची भूमिका राहील. येस लेग बायच्या स्वरूपात एकदा बॅट होईल टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 या आकड्यावरती. 8 ऑन स्कोरबोर्ड. एक एक धावसंख्येसाठी माझा झगडावा लागतो ते म्हणजे टीम आई एकविरा रॉयल मराठा विटाबा या संघाला आणि त्यासाठी चालू असलेले संघर्ष प्रयत्न परिश्रम आणि संयम. अगदी संयम ठेवून चालणार नाही, पंच इशारा काय देतील. येस 1 बाउंड्री ताकीद त्या ठिकाणी मात्र दिली ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल. वेगळे पंचांच्या भूमिकेत जर आपण पाहिलं तर उदयजी तांडे गुरुनाथजी पाटील प्रमुख पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॉल चालला बिहाइंड दिसतं एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात ऍड येईल. विशाल अक्षरशः स्वतःवरती नाराजी व्यक्त करतोय कारण की अगदीच त्याचा प्रयत्न चाललाय मोठमोठे फटके लगावण्याचा, परंतु त्या प्रयत्नात त्याला यश मिळत नाही. कुठेतरी बॉल मात्र मागे राहतोय, कुठेतरी बॉल वेगाने येतोय, कुठेतरी बॉल बॅटवरती पटकन येत नाहीये, कुठेतरी आपण कमी पडतोय अशी स्वतःवरती निराशा तो मात्र बाळ आपल्याला पाहायला मिळेल. तो
यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव ऍडवेल टीमच्या टोटलमध्ये. या ओव्हरमध्ये देखील वाईड यायला सुरुवात झाली, या एक्स्ट्रा धाव देखील थांबावे लागतील. अनिल जाधव मात्र जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अगदी त्याची महत्वाची भूमिका पार पडत नाही ना, तोपर्यंत मात्र नक्कीच थोडंसं मात्र बॅकफुटला जावं लागेल, परंतु विशालला प्रयत्न करावे लागतात. यावेळेस बॅट चिकट बिहाइंड स्टंप, त्या ठिकाणी मात्र प्रयत्न चांगला होता यष्टिरक्षकाच्या माध्यमातून, परंतु एक धाव ऍड होते टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे डबल डिजिट मध्ये 11 या आकड्यावरती. अजून या षटकातील जर आपण पाहिलं तर जवळजवळ 2 चेंडू शिल्लक असतील. अनिल जाधव राईट टर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकर एंडला विशाल. यावेळेस फुलरलेनचा बॉल त्या ठिकाणी ऑन ड्राईव्ह केला डीप मध्ये, त्या ठिकाणी मिड विकेटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे, अचूक थ्रो डेंजर झोन एंडला, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला काय होतंय काय घडतंय पंच पाहतील, विचारतील आणि सांगतील देखील, म्हणजे अर्थातच नॉट आउट आहे. पंचांचा इशारा, 2 धावा ऍड होत्या टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती, माफ करा 1 धाव ऍड होते, टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. स्ट्रायकर एंडला सचिन, गोलंदाज अनिल जाधव राईट टर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बन्नाट वेग स्विंग इन मिस, षटका टप्पा पडल्यानंतर मात्र गती घेतली, षटकाची देखील समाप्ती झाली. 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 6 सरासरीने तब्बल 12 या आकड्यावरती. 12 ऑन स्कोरवर्ड अजूनही म्हणजे करायच्यात, त्या म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूवरती करायला लागतील, ते म्हणजे अर्थातच धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे 35, 12 चेंडू आणि 35 धावा, 12 चेंडू आणि 35 धावा हे महत्वाचं शतक होतं. ते शतक मात्र समाप्त देखील झालं, म्हणजे पहिल्या षटकामध्ये मात्र धावा आल्या, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा येत होत्या, परंतु त्या धाव्या कुठून ते कुठेतरी मात्र थांबल्या, त्या म्हणजे अनिल जाधवने मात्र थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळेस आपण पाहिले ना तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी मात्र आता मध्यवर्ती भूमिकेत, कारण की अगदी असं दुपार देखील झाले आणि अगदी असं पाऊस देखील थंडावला, परंतु मॅच देखील अगदी थंड झाले. गरमागरमीचं वातावरण पाहिजे असेल ना तर आई एकविरा रॉयल मराठा विटावा या संघाला अगदीच धावांचा पाऊस हा मात्र पाडावा लागेल. गोलंदाजी मार्क परती अनिकेत आयटम ओव्हर द विकेट. यावेळेस सरळ बॅटने बॉल निघून चाललाय, अगदी 1 बाउन्स एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे विशालच्या बॅट पद्धत येतोय हा क्रॅकिंग चौकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट एक्स्ट्रा कव्हर वरतून मात्र फेकून दिलं चेंडूला. 4 या धावसंख्येसाठी ऍड होतील 4 धावा टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 16, 16 ऑन स्कोरबोर्ड. आता मात्र धावांचा पाऊस पडायला सुरुवात होईल आणि आता प्रयत्न चालू होतील, ते म्हणजे टीम आई एकविरा रॉयल मराठाच्या माध्यमातून अर्थात विशाल. यावेळेस प्रचंड वेग, त्या वेगाने मात्र नक्कीच बॅट फिरवली देखील होती, परंतु बॉल चालला आहे डिफॉल्ट डिक्लेअर झोन मध्ये, ज्या ठिकाणी मात्र घोषांकित क्षेत्र आहे त्या ठिकाणी मात्र एक धाव ऍड होते टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 17, 17 ऑन स्कोरबोर्ड. अगदीच जर आपण पाहिलं तर नेवर गिव अप, अर्थातच तशीच काहीतरी भूमिका पार पाडावी लागेल, आणि गिव अप केलेलं नाही आहे ते म्हणजे विशालने. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय अगदी कव पॉइंट रिझन वरतून देखील सीमारेषा पलीकडे, ज्या ठिकाणी कुठलेही प्रोटेक्शन नाही आहे त्याच दिशेने मात्र चेंडू रिलीज झाला आणि चौकारांच्या स्वरूपात 4 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड झाल्या, म्हणजे टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती. अगदी यशाची मुळात व्याख्याच ती आहे, संयम परिश्रम आणि शिस्त, तिन्ही गोष्टी मात्र आत्मसात करून मात्र विशाल आपली महत्वाची भूमिका पार पाडते, अगदी संयमाचा क्रिकेट देखील करते. टीमची धावसंख्या 21, 21 अजूनही म्हणजे करायच्या आहेत, त्या म्हणजे अर्थातच 9 चेंडू आणि 26. यावेळेस पुन्हा एकदा लीगल डिलिव्हरी, परंतु एक धाव ऍड होते टीमच्या टोटलमध्ये आणि आता पाऊस देखील बरसतोय, पावसाची एक नाजूक सर देखील आली, परंतु धावांचा पाऊस कुठेतरी मात्र कमी पडतोय. मोठमोठे फटके ज्या ठिकाणी मात्र सकाळपासून आपल्याला पाहायला मिळते, दुपारच्या सत्रामध्ये ते फटके
मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये, ते फटके येणं अपेक्षित आहे. यावेळेस स्विंगेने मिस, अगदी विकेट किपर देखील थोडेसे मात्र दुरावले, बीड झाले म्हणजे अर्थातच एक धाव ऍड होते टीमच्या टोटलमध्ये, ती पण 22 स्वरूपात. टीमची धावसंख्या 23-23. शेवटचा एक चेंडू शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आलाय, परंतु शेवटच्या मुवमेंटला मात्र बॉलने जसं वळण घेतलं ना तसं क्षेत्ररक्षकाने देखील वळण घेतलं. परंतु त्या रेसमध्ये जर आपण पाहिले तर बॅट्समनने त्या ठिकाणी मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात आणि षटकाची देखील समाप्ती झाली, म्हणजे 3 षटकं अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे, ती म्हणजे बिनबाद चांगल्या स्थितीमध्ये जर आपण पाहिले ती म्हणजे 25 आणि येणारे चेंडूसील 6 आणि जिंकण्यासाठी 22 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असणारे 6 चेंडू आणि 22 धावा. 6 चेंडू आणि 22 धावा, 22 धावा आणि 6 चेंडू. एका बाजूला विटा बाकी दुसऱ्या बाजूला मापे संघ सामनाच्या ठिकाणी मात्र लढत असताना आपल्याला या करण मित्र मंडळ क्रीडांगणावरती. परंतु या स्पर्धेचा आजचा यस पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये मात्र अनेक संघ या ठिकाणी दाखल झाले, कोणी पराभूत देखील झाले, कोणी मात्र टेबल टॉप करून अगदी सेमीफायनल खेळण्यासाठी मात्र नक्कीच पुढे देखील गेले, म्हणजे अर्थातच युनायटेड 40+ ऐरोली हा संघ मात्र नक्कीच सेमीफायनलच्या राऊंडमध्ये क्वालिफाईड देखील झालाय. गोलंदाजी मार्क वरती सुजित आपल्याला पाहायला मिळेल, ज्याने बॅटिंग देखील अगदी अप्रतिम केली, ज्याने बॅटिंग दमदार केली, ज्याने मात्र अगदीच गोलंदाजाचे च्या जखमेवरती मीठ सोडण्याचं काम ज्याने केलं तो सुजित गोलंदाजी मार्क वरती. परंतु आता त्या गोलंदाजाच्या विरोधात मोठमोठे फटके लगवण्यासाठी मात्र सचिन आणि विशाल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही तैनात आहे, ज्या ठिकाणी मात्र करायच्या 6 चेंडू आणि 22 धावा, 22 धावा आणि 6 चेंडू. क्रिकेटचा महासंग्राम एकनिष्ठ चषक 2024. यावेळेस बॅकफुटला येऊन झेल खाली क्षेत्ररक्षक, परंतु दूरवर्ती चेंडू होता त्यामुळे चेंडूला फक्त स्टॉप केलं, थांबवलं, परंतु 2 धावाची त्याच्या चपळीने कंप्लीट करत असताना डेंजर झोन मधून परतावं लागते. पहिल्या विकेटचं पतन टीम आई एकविरा रॉयल मराठा या संघाला मिळाला. पहिला हादरा विशालच्या स्वरूपात, बॅट्समन बॅक टू द डगआउट. आणि आता न्यू बॅट्समन एंटर झालाय, ज्याने मात्र टेनिस क्रिकेट विश्वाला अक्षरशः वेड लावलं, ज्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्या ठिकाणी मात्र गाजवल्या. अगदी मुंबईसारख्या SP च्या संघामध्ये खेळत असताना मात्र नक्कीच ज्याची बॅटिंग पाहण्यासाठी मात्र संपूर्ण मुंबईकर यायचे तोच संदीप आचार्य सँडे त्या ठिकाणी मात्र दाखल झालाय नॉन स्ट्रायकर एडला. परंतु खूप लेट आलाय, परंतु अर्थातच लेट जरी आलाय ना तरी एंट्री मात्र थेट आहे. यावेळेस शॉटम पूल केल्या डीप मध्ये, त्या ठिकाणी मात्र अनिल जाधव प्रचंड वेगाने येत आहेत, चेंडू खाली एक धाव कंप्लीट होते. आणि आता स्वतः स्ट्रायकर एडला सँडी, ज्याने मात्र नक्कीच क्रिकेटला वेळ लावला तो सँडी स्ट्रायकर एडला. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मात्र या नावाची चर्चा केली जाते आणि हे नाव अगदीच काम देखील खूप मोठमोठे करत आहे. जसं नाव आहे तसं काम आहे, त्याचं प्रत्युत्तर दिलंय देखील. पहिल्या चेंडू फेस करत असताना अगदी फ्लिक ऑफ द रिस्ट, जर गोल ग्राउंड असतं तर अगदीच काहीतरी दृश्य वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु संदीप आचार्य याची बॅटिंग पाहण्यासाठी मात्र नक्कीच अनेकांच्या गर्दी होत असतात. यावेळी स्लॉट मध्ये होता चेंडूला पाठवले देखील अगदी प्लॉट मध्ये, परंतु पंच इशारा काय देतील, अर्थातच 4 धावा म्हणजे हा चौकार आलाय. जरी लेट आलाय परंतु तो आला देखील आहे, तो म्हणजे थेट संदीप आचार्य सँडी यांच्या बॅटमधून चौकार. टीमची धावसंख्या 32-32 धावा. आता करायच्या 2 चेंडू आणि 15. यावेळेस अगदी फ्रंट फुटला आले, बॅटचा फेस ओपन केला, त्या ठिकाणी मात्र दिशा दिली, एक धाव कंप्लीट आणि एक कजावरती मात्र शांत राहिले. आता मात्र सामन्यापासून कुठेतरी दुरावले, म्हणजे ज्या ठिकाणी 1 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे.
आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र एक डिफॉल्ट डिक्लेअर झोनच्या स्वरूपात एक धाव ऍड होत आहे. हार्ड लक टीम आई एकविरा रॉयल मराठा आपण या ठिकाणी मात्र दाखल झालात. खूप चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं टीमचं, तर आपणास खूप खबर साऱ्या शुभेच्छा असेल अनेक.